हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे मंजिरी। श्राद्ध या शब्दाचा अर्थ सुद्धा ज्या वयात कळत नव्हता त्या वयात माझ्या बापाचं श्राद्ध घालून आलो मी। लौकिक अर्थानं जे सत्य आहे ते मी तुला नाही सांगितलं, पण मी खोटं नाही बोललो, कारण माझ्यासाठी हेच सत्य आहे की माझा बाप मेलेला आहे। नाती अशी अशी तोडून टाकल्याने तुटत नसतात। आपण कितीही ठरवलं ना तरी काही नाती आपण स्वतःहून नाही तोडू शकत, आणि त्यातही ज्या नात्यांशी आपली जन्मभराची नाळ बांधली जाते ती इतर कुठल्याही नात्यापेक्षा घट्ट असतात। हा जन्मदाता, हा जेव्हा दारू पिऊन झिंगला होता ना मंजिरी, तेव्हा गौरांग मृत्यूच्या दारात उभा होता। त्यावेळी तुम्ही तसं वागलात कारण तुम्ही असहाय्य होता, अर्थात जिवंतपणी आपल्या जन्मदात्या बापाचं श्राद्ध घालायला लागणं ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे मी समजू शकते, पण तुम्ही काळजी नका करू, मी आहे ना तुमच्या सोबत। आपल्या वाट्याला जे काही आलंय ते स्वीकारून आता आपण पुढे जायला हवं, शेवटी यालाच संसार म्हणतात ना। आता मला सांग नवरा बायकोनं एकत्र नग का असायला, हे असं बरं दिसत का या वयात? तू कुठे मी कुठे? ना ना आता आता असं नाही, आता आता तू तिथं मी, तू चालू लागा इथून आता, आणि कुठे जाऊ मी? नाही तसं तसं सकाळच्या पारीत जाणारच आहे मी या खोलीच्या बाहेर, पण तू पातुर तरी यात काय अशी, तुला काय वाटलं? तुमच्याशी बोलायची इच्छा नाहीये। आता बोल म्हणून कोणी सांगितलं का तुला? आता न बोलता बी ऐका, हे साधू तुझ्याच मनात काहीतरी वाईट साईड येते बर का? नाही तसं मी समजू शकतो, दादा इतके दिवस घरापासून दूर होता म्हणल्यावर असं होणार, असं होणार मी समजू शकतो बर का साधू? हा बोलण्यात काहीच अर्थ नाहीये, मीच जाते इथून। अगं चालू चालू ऐके चालू ऐक, हा काय करतो इकडे आणि तू कुठे चाललीस? मी सासूबाईंजवळ जाऊन झोपते आई।
माझ्या माहितीप्रमाणे ही तुझी खोली आहे. सांग सर, हेच तर सांगतो मी हिला, पण हे ऐका ना बघ. तू इथे काय करतोस? आता हे तू आपल्या बापाला विचारणार. अरे जिथं तुझी आई तिथं तुझा बाप. अरे थकला जीव इसाव्यासाठी आला इथे, तर त्याची सेवा करायची सांगून माझ्या मागे टुमणं लावतो सैर. बडबड बंद कर तुझी आणि इथनं बाहेर चाल. तुझी व्यवस्था आउट हाऊस मध्ये केले, पुन्हा ह्या खोलीत दिसायचं नाही, कळलं ना? अरे बापाशी असं वागतोस, कुठं फेडशील हे बाप? ते माझं मी बघून घेईन. तू आधी इथनं. अरे झोपायचं होत इथं, तर तुझा दादा म्हणतो. कोणाचाही भाऊ नाहीये, कळलं ना? काय करतोस बाबा? अरे माझच पोर आहे, याच नाव सोन्या अनंतराव मुधोळकर. तू कुठल्या गटारात लोळून ही घाण जमा केली असते मला जाणून नाही. एकच सांगतो, उद्याच्या उद्या ही घाण जिथून आली तिथे परत गेली पाहिजे, कळलं? आता एवढ्या जीवाला कुठं कुठं घेऊन येणार मी? अरे बाबा किती बी झाला तरी तुझा सावत्र भाऊ आहे तो. तू जर आता इथनं गेला नाहीस तर उचलून घराबाहेर फेकून देतो. चल सोने, दादा सत्यजितराव म्हणतात तिथं झोपू. चला आलिया भोगासी असावे सादर. चला पोरा, बापाच्या वाहना उशील तुझी. तू तरी सेवा कर बापाची. चला दार लावून घे. हॅलो बोला, काय काम आहे? काय काम होतं म्हणजे? आजकाल फोन नाही काही नाही, मला काय चाललंय ते कळायला नको का? हो भाई, तुम्हाला काय करायचंय, काय चाललंय काय नाही चाललंय ते? तुमच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत आहेत ना, मग गप बसा ना. अहो असं कसं? किती दिवस झाले माझी साहेबांशी भेट नाही झाली. कुठे आहेत साहेब? काय काम आहे ते बोला आणि फोन ठेव पटकन. माझं काम साहेबांकडेच आहे. साहेब उद्या संध्याकाळी कोल्हापुरात येणार आहे, ठेवा. आता तुमच्यामुळं तांबडे बाबाची आरती अर्धवट राहिली. आयुष अहो कोण सांभाळून तुम्ही? राहू द्या राहू द्या, आम्हाला सवय याचा हात पाय सोर उठून घ्यायची. तुम्ही सांभाळा स्वतःला. अहो जरा सांभाळ. आई 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 चालो डार्ले, ये नवऱ्याला कांदा दे जिथे पणी. अग सावराय म्हणतोय तुम्ही, सावराय ये. सकाळी सकाळी मग काय करणार माणूस? अरे राज्याचा कार्यक्रम आखला होता, आपण तुझ्या पोरनं पाणी करून टाकलं त्याचा.
पक्का है करना। आलो सकल सकल क्यों? अरे साला फिर गए, रात गए, दिन गए, सब दुसार गए, सब दुसार गए। अरे वापस ही कहें कि मदद राही नहीं आजकल जब पोला ना। चला आप लोग से तो ऐसे घुट निकले, काय करें थे? अरे भाभी इतने वर्ष से नहीं करना पड़ा था ना बंदे वर ये कजा पोला ना आप घर ठीक ना जाना था पर कष्ट लगाए अगर सक्या बापा ना आउट हाउस में तो राही ना सकते तुझे पोर आउट हाउस में तो राही ना सकते सक्या बापा ना। अरे आउट या माणसाला सांगण्यात काहीच अर्थ नाही, पण तुम्हाला सांगून ठेवतोय यापुढे या घरात असा प्रकार पुन्हा घडला तर याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं। घरात अशी कुठलीही व्यक्ती नाहीये असं समजूनच तुम्ही वावरलं पाहिजे आणि कुणीही या माणसाला आधार देण्याचा किंवा सावरण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे। तुला सांगतोय हे मंजिरी, साहेब खिडकी होत ना, कोणालाच नाही बोल, तुम्हाला सुद्धा नाही सांगितलं। साहेब साहेब एक शंका आहे। शंके पण अजूनही शंका आहे। तुम्हाला मनशांती मिळावी म्हणून आम्ही विपसनेला जाऊन आलो तरी तुम्हाला अजून शंका आहे? यांना अजूनही शंका आहे? तसं नाही साहेब। साहेब तांबडे बाबांच्या दर्शनानंतर आपल्या जुन्या घरी न जाता थेट या घरी समग्र साहित्य तांबडे बाबा प्रश्न क्रमांक 57 अध्याय 13 बरीच घरे, बरीच घरे तांबडे बाबाच्या कृपेनं आपल्याला बरीच घरे। पण आम्ही काय म्हणतो, घरीच बरे, आपल्या घरीच बरे। काय कळलं नाही साहेब? चिंतन कमी पडते। आम्ही तुमच्यासाठी 24 तास इथे अवेलेबल असताना तुम्ही आमच्याकडनं गाडीची अक्कल नाही घेतली, तो पोपट बघा। पण आमच्या गैरहजेरीमध्ये काय हाल हवाल, काय प्रगती? साहेब 4 मोठ्या कंपनीशी बोलणी झाली साहेब। 4 मोठ्या कंपनीशी बोलणं? तुम्ही? नाही, आपले प्रतिनिधी। मग प्रतिनिधींचा उल्लेख कोण करणार? का त्याच्यासाठी पण प्रतिनिधी पाहिजे? त्या गोमांतक नगराची जागा आपल्याला मिळाली, सगळी झोपडपट्टी रिकामी झाली। झोपडपट्टी आठवले? हा साहेब, गरिबांचं कल्याण असावं बाबा। मुख्य मुद्दा, मुख्य माय फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड माय फ्रेंड सत्यजित मुधोळकरचे काय हाल हवाल आहेत? मोतीवाले बाई काय म्हणतायत? सोनेरी केसांच्या देखण्याताई काय म्हणतायत बोला? साहेब त्या सोनेरी केसवाल्या बाईंचा फोन आला होता, हा, पण मी फोन घ्यायचं टाळलं साहेब, बोलायचं टाळलं। 2-2 तास बाई माणसाचे कोण बोलणार साहेब? इकडे थांब थांब, मीच येतो। मी इथं आलोच आहे, पण तरी तुम्ही तुमच्या हाताने थोबाडीत मारून घ्या। एकावर एक फ्री। आता मी इथं आलोच आहे, पण मी सुद्धा तुमच्या थोबाडीत मारतो। एकावर एक फ्री।
काम आलं? चिंतन कमी पडतं संख्य तुमचं चिंतन लाभ. सुनेरी केसांच्या देखण्यात त्याला फोन लावा. शूरवीर आशिष काय झालं बघा. गो ॲज सुन ॲज यू कॅन. मिसेस, माय डिअर मिसेस, वेर इज यू? तुम्ही कधी आलात? समग्र साहित्य तांबडे बाबा पृष्ठ क्रमांक 57 अध्याय 13 बरीच घरे. तांबडे बाबाच्या कृपेनं आमची बरीच घरे, विविध ठिकाणी घरे. पण आम्ही काय म्हणतो, काय म्हणतो आम्ही? घरीच बरे. बरे ना? मध्ये तुम्ही मुधोळकर कोचिंग क्लास जॉईन केला होता चुरु 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 बोलण्यासाठी, आणि मग तुम्ही व्हेकेशन बॅच संपून आलात. आम्ही तुमचं कुठल्या गाण्याने स्वागत केलं होतं? तुम आए तो आया मुझे याद, गली में याद चांद ने केला. नृत्य हवाय नृत्य या गाण्यावर. तुम आए तो आया मुझे याद, गली में आज चांद ने केला. तुम्हारी शरण में तांबडे बाबा. याही गाण्यावर नृत्य हवाय आम्हाला. हवाय तुम्हारी शरण में गली में आज चांद निकला. तुम आए तो दे दो बाबा. नृत्य कुठून शिकलात तुम्ही? कुठून शिकलात नृत्य तुम्ही? कुठून शिकलात नृत्य तुम्ही? कलागुणांना बराच वाव देताय तुम्ही. बरं बघा, बरं बघा, आमच्या डोळ्यात बघा. अखियों के झरोकों से मैंने देखा जो सावरे, बड़ी दूर नजर आए. नाचते काय? नाचते. शांत हो सत्यजीत, अशी चिडचिड करून त्यातून काही निष्पन्न होणार आहे का? मग कशाला उगाच त्रास करून घेतोस? आणि बघ, मला काय वाटतंय, वहिनीने जो डिसिजन घेतलाय तो अगदी योग्य आहे. कसेही असले तरी शेवटी तुझे ते वडील आहेत. त्यांना असं ह्या वयात घराबाहेर काढणं किती चुकीचं आहे. तू जगाने तुलाच दोष दिला असता ना. हू केअर्स? जग जेव्हा मी हे सगळं एवढं मोठं साम्राज्य उभं करत होतो तेव्हा जग आलं होतं मला मदत करायला. जेव्हा मी हालाकीचे दिवस काढले तेव्हा जग आलं होतं माझे कष्ट उपसायला. मग आज जगाला काय वाटतं, याची पर्वा मी का करायची? सत्यजित, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे नियम पाळावे लागतात. तू इथे काय करतेस? आय एम सॉरी, डिस्टर्ब केलं का? नाही बोल. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोल. नाही, थोडस पर्सनल होत म्हणून. हे बघ सत्यजित, मीच बाहेर जातो. काय ना, मला कुणाच्या पर्सनल गोष्टी ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मला इतरही बरीच काम आहेत. बोल. काय ठरवलंयस तू सुहासच्या स्थळाबद्दल? बोललास मंजिरीशी? नाही, मला नाही बोलता आलं. नाही?
म्हणजे मग आता मी काय अर्थ काढायचा या सगळ्याचा? सत्यजित, तो मुलगा कुठल्याही क्षणी आपल्या घरी येऊन पोहोचेल हे माहितीये ना तुला, आणि तो एकदा आला की त्याला भेटण्याशिवाय माझ्याकडे दुसरा कुठलाही पर्याय उरणार नाही. मला असं वाटतंय की मी माझा स्टँड तुझ्यासमोर क्लिअर केलाय. आता नंतर काही झालं तर तू मला दोष देऊ नकोस. हे बघ, पुन्हा पुन्हा तेच तेच बोलायची गरज नाही आहे, कळलं? मला मंजिरीशी बोलता नाही आलं कारण घरातली परिस्थिती तुला माहिती असत, आणि तसंही प्रिया, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फोनवरही बोलता आल्या असत्या. तुला इथे येऊन बोलायची काही गरज नाही. सत्यजित, तुझ्यासाठी नसले ना तरी माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि हा विषय घरी बोलण्यासारखा नाहीये म्हणून इथे यावं लागलं. तुला जर माझं इथे येणं इतकं खटकत असेल तर मी जाते इथे. बाय द वे, तुझ्या वडिलांचं सत्य अशा प्रकारे आमच्या समोर आल्यामुळे मलाच एवढा मोठा धक्का बसलाय. बिचारा मंजिरीची तर काय अवस्था झाली असेल ना? सावरली का? प्रिया, मंजिरीच्या मनाची काय अवस्था असेल याचं टेन्शन तू नको घेऊस. त्याचा विचार करायला मी समर्थ आहे आणि मंजिरी ही समर्थ आहे. तुझं बोलून झालं असेल तर निघा.